नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्कार विद्यार्थी मित्रो, सेतू अभ्यास विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी कृतीपत्रिका क्रमांक 6 यामधील विविध घटकांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, समजून घेऊया. तर यामध्ये समन्वय अर्थात वनस्पतीमधील समन्वय, अनुवर्तन हालचाली, वनस्पतीमधील संप्रेरके या घटकांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर हे घटक आपण इयत्ता 9वीमध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया या पाठामध्ये अभ्यासलेले आहात. तर विद्यार्थी मित्रो, या घटकांमधील संकल्पनेनुसार आपल्याला कोणत्या क्षमता प्राप्त होणे गरजेचे आहे, तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला वनस्पतीमधील समन्वय कशा प्रकारचा असतो हे माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे समजावून घेता आलं पाहिजे. त्याचबरोबर अनुवर्ती हालचाली मागील कारणे शास्त्रीय दृष्टिकोनातून जाणण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. तर या क्षमता आपल्याला प्राप्त होणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपण लक्षात घेऊया. तर विद्यार्थी मित्रो, इयत्ता 9वीमध्ये आपण समन्वय याचा अर्थ पाहिलेला आहे की बहुपेशीय सजीवामध्ये विविध अवयव संस्था कार्यरत असतात. या विविध संस्था किंवा अवयव आणि भोवतालच्या परिसरातील विविध उद्दीपने यांच्यामध्ये योग्य समन्वय असेल तरच तो सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतो हे पाहिलेलं आहे आपण. तर समन्वय आपली जीवन प्रक्रिया ही म्हणजेच आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था आहेत. श्वसन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, मज्जा संस्था असेल. तर या विविध संस्थेमध्ये समन्वय असतो आणि म्हणून आपलं जीवन जगणं शक्य होतं. म्हणजेच समन्वय अर्थ म्हणजेच समन्वयाचा अर्थ काय आहे? तर विद्यार्थी मित्रो, समन्वय म्हणजेच काय? तर सजीवामधील विविध क्रियांचे पद्धतशीर नियंत्रण करणे व क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय होय. तर समन्वय याचा अर्थ काय? तर विद्यार्थी मित्रो, सजीवामधील विविध क्रियांचे पद्धतशीर नियंत्रण करणे व या क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय होय. तर आपण विद्यार्थी मित्रो, आपण जेवताना विविध गोष्टीमध्ये आपण जेवताना अनेक पदार्थ ताटामध्ये असतात, ते पदार्थ आपण खातो, पचन होतं. खाण्या या क्रियेमध्ये योग्य तो समन्वय असेल तर आपल्याला त्रास होत नाही, हे आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये याची उदाहरणं पाहिलेली आहेत. तरीही आपण या ठिकाणी उजळणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, सजीवामधील विविध क्रियांचे पद्धतशीर नियंत्रण करणे व या क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय होय. यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण वनस्पतीमधील समन्वय याची माहिती घेऊया. तर आपल्याला माहीत आहे समन्वय याचा अर्थ पुन्हा एकदा आपण प्राप्त माहिती घेऊया. तर कोणतीही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होणाऱ्या विविध संस्था व अवयव यामध्ये योग्य समन्वय असणं आवश्यक आहे. समन्वयाच्या अभावी किंवा इतर काही घटकामुळे कोणत्याही टप्प्यावर गोंधळ निर्माण झाले असती अपेक्षित प्रक्रिया अपूर्ण राहू शकते. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर समन्वय असणं गरजेचं आहे. समन्वय असेल तर इष्टतम कार्य हे होतं. मग आपण अशा प्रकारचं वनस्पतीमध्ये समन्वय कशा प्रकारे होतं, कोऑर्डिनेशन इन प्लांट्स, याची माहिती आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्र घेऊया. तर वनस्पतीमधील समन्वय, तर या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. बघा, बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की बीजांड आहे, या बीजांडामधून म्हणजेच अंडाशयाच्या कप्प्यामध्ये या ठिकाणी अंडाशय दाखवलेलं आहे. या अंडाशयाच्या कप्प्यामध्येच बीजांड आहे आणि बीजांड
पासून पराग नलिका होते आणि पराग नलिकेहून पराकण म्हणजेच या ठिकाणी पराकण म्हणजेच बीजांडाच्या दिशेने होणारी पराग नलिकेची वाढ ही दाखवलेली आहे या पहिल्या आकृतीमध्ये. म्हणजेच दुसऱ्या आकृती म्हणजेच बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ यालाच अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल म्हणतात. बाह्य उद्दीपनास प्रतिसाद देणं यालाच आपण अनुवर्तन हालचाल असं म्हणतात. बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल ही अनुवर्तन हालचाल आहे. तर या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर आपल्याला विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून भागाच्या झालेल्या हालचालीस रसायन अनुवर्ती हालचाल असं म्हणतात. तर या ठिकाणी रसायन अनुवर्ती हालचाल ही पहिल्या भागामध्ये आपल्याला दिसते. विशिष्ट रसायनांना म्हणजेच इथं प्रतिसाद होतो विशिष्ट रसायनांना आणि त्या दृष्टीनं वनस्पतीची जी हालचाल आहे त्याला रसायन अनुवर्ती हालचाल असं. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी पहिली जी आकृती आहे ती विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून भागांच्या झालेल्या हालचालीस रसायन अनुवर्ती हालचाल असं म्हटलं जातं. तर विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या भागाची झालेल्या हालचालीस रसायन अनुवर्तन हालचाल असं म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी पाहिलेलं आहे बीजांडाच्या दिशेने होणारी पराग नलिकेची वाढ. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय बीजांडाच्या दिशेने होणारी पराग नलिकेची वाढ या हालचाली वनस्पतीच्या वाढीशी संबंधित आहेत म्हणून या हालचालीला वनस्पतीमधील संलग्न हालचालसुद्धा म्हणतात. म्हणजेच रसायन अनुवर्ती हालचाल म्हणजेच काय तर बीजांडाच्या दिशेने होणारी पराग नलिकेची वाढ या हालचाली वनस्पतीच्या वाढीशी संबंधित आहेत म्हणून या हालचाली वाढीला वृद्धी संलग्न हालचाल म्हणजेच रसायनांना दिलेला जो प्रतिसाद आहे या प्रतिसादा म्हणजेच वनस्पतीच्या भाग जी हालचाल होते प्रतिसाद म्हणून त्याला रसायन अनुवर्तन असं हालचाल असं म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपण दुसरी हालचाल आहे प्रकाश. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र प्रकाशनावृत्ती हालचाल प्रकाश स्त्रोताच्या दिशेने वनस्पतीची वाढ प्रकाश स्त्रोताची दिशेनं वनस्पतीची वाढ होते. वनस्पतीने दाखवलेल्या या हालचालीस प्रकाशनुवृत्ती हालचाल म्हणतात. म्हणजेच कोणत्याही वनस्पतीची प्रोरोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते म्हणजेच प्रकाश स्त्रोताच्या दिशेने तिची वाढ होते. या ठिकाणी प्रकाश दिशेच्या कुंडी उलट आपण कुंडीची जागा पहा कुंडी कशी ठेवलेली आहे परंतु त्यामधलं रूप हे प्रकाशाच्या दिशेनं म्हणजे सूर्याच्या दिशेनं हे वाढ झालेलं आहे यालाच प्रकाशनुवृत्ती असं म्हणतात. प्रकाशनुवृत्ती फोटोट्रॉपिक मुवमेंट असं म्हटलं जातं प्रकाशनुवृत्ती हालचाल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बघा तिसरी हालचाल दाखवलेली आहे काही वेली आधाराने वाढतात या वेलीचे तणाव बाजूचा आधार घेतात व वाढतात यालाच आधारनुवृत्ती हालचाल असं म्हणतात. अशा प्रकारे वनस्पती बाह्य उद्दीपनास प्रतिसाद देतात आधारानुवृत्ती हालचाल. बघा आधारानुवृत्ती आधारानं म्हणजे वनस्पतीच्या आधाराच्या दिशेने वाढ होते. काही वेली आधाराने वाढतात व वेलीचे तणावे बाजूचा आधार घेतात वाढतात याला आधारानुवृत्ती हालचाल म्हणतात. अशा प्रकारे वनस्पती बाह्य उद्दीपनास प्रतिसाद देतात. तर आपण आत्ता पाहिलं रसायनावृत्ती अनुवृत्ती हालचाल रसायनानुवृत्ती हालचाली बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ प्रकाशनुवृत्ती हालचाल कोणत्याही रोप किंवा वनस्पतीची वाढ ही प्रकाशाच्या दिशेने होते. आधारावृत्ती आड वाढ ही काही वेळी आधाराने वाढतात उदाहरण कारले दोडके द्राक्षा आपण पाहतो तर या वेलींची वाढ आधाराच्या दिशेने होते यालाच आधारावृत्ती हालचाल असं म्हणतात. आपण त्यानंतर चौथी हालचाल ही विद्यार्थी मित्र या ठिकाणी पहा बघा विद्यार्थी मित्र चौथी हालचाल ही वनस्पतीची मूळ संस्था रूट सिस्टीम गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दीपनांना प्रतिसाद देते. या प्रतिसादांना अनुक्रमे गुरुत्वावृत्ती हालचाल जलानुवृत्ती हालचाल असं म्हणतात. म्हणजेच गुरुत्वावृत्ती हालचाल म्हणजेच काय वनस्पतीची जी मूळ आहे रूट सिस्टीम आहे ती गुरुत्वाकर्षण जमिनीच्या दिशेने वाढते आणि पाणी या उद्दीपनांना प्रतिसाद देते यालाच
जलानुवृत्ती हालचाल हायड्रोट्रॉपिक मुवमेंट असं म्हटलं जातं, म्हणजेच गुरुत्वानुवृत्ती हालचाल, वनस्पतीची मूळ संस्था, गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दीपनांना प्रतिसाद देते. या प्रतिसादांना अनुक्रमे गुरुत्वानुवृत्ती हालचाल व जलानुवृत्ती हालचाल असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रो, त्याचबरोबर वरील सर्व प्रकारच्या हालचाली या वनस्पतीच्या वाढीशी संबंधित आहेत, म्हणून या हालचालीला वनस्पतीमधील वृद्धी संलग्न हालचाल असं म्हणतात. तर वृद्धी संलग्न हालचाल कोणकोणते आहेत बघा, वाढीशी संबंधित आहेत रसायनानुवृत्ती हालचाल, प्रकाशानुवृत्ती हालचाल, आधारानुवृत्ती हालचाल, गुरुत्वानुवृत्ती हालचाल अथवा जलानुवृत्ती हालचाल. अशा प्रकारे चार हालचाली या वाढीशी संलग्नित आहेत, संबंधित आहेत. या हालचालीला वनस्पतीमधील वृद्धी संलग्न हालचाल असं म्हणतात. या वाढीशी संबंधित असल्यामुळे याला वृद्धी संलग्न हालचाल असं म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी विविध संप्रेरक ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स, ॲबॅसिक आम्ल, तर ही वनस्पतीमधून निरनिराळ्या प्रकारची ही संप्रेरक ही स्रवत असतात, आणि ही संप्रेरक वनस्पतीच्या विविध क्रिया नियंत्रण, त्याचबरोबर वनस्पतीच्या उपयोगी हे असतात. कारण पहा, वनस्पतीमध्ये निर्णय ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स, ॲबॅसिक आम्ल ही विविध संप्रेरक आहेत. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी जे ऑक्झिन्स आहे, म्हणजेच ऑक्झिन काय करतं, प्रोरोच्या अग्रभागात तयार होणारे ऑक्झिन नावाचे संप्रेरक पेशी विवर्धनाला मदत करते. तर पेशी विवर्धन, वेलीचे तणाव व स्पर्श संवेदी असतात. तर वेलीचे तणाव हे स्पर्श संवेदी असतात, आपल्याला माहीत आहे. आपण स्पर्श केले की वेलीला संवेदना प्राप्त होतात, म्हणजे स्पर्श संवेदने असतात. त्याचबरोबर प्रोरोच्या अग्रभागात तयार होणारे ऑक्झिन नावाचे संप्रेरक हे पेशी विवर्धनाला मदत करते. त्याचबरोबर खोडाच्या वाढीसाठी जिब्रेलिन्स, पेशी विभाजनासाठी सायटोकायनिन्स हे संप्रेरक मदत करतात. तर खोडाच्या वाढीसाठी जिब्रेलिन्स नावाचं संप्रेरक हे मदत करतं. त्याचबरोबर पेशी विभाजनासाठी सायटोकायनिन हे संप्रेरक मदत करतं. ॲबॅसिक आम्ल हे संप्रेरक वनस्पतीची वाढ रोखणं, वाढीची क्रिया मंद होणे, पाने कोमेजणे यावर प्रभावी ठरतं. तर अशा प्रकारे वनस्पतीमध्ये निरनिराळ्या प्रकारची संप्रेरक असतात. ही संप्रेरक वनस्पतीच्या वाढीसाठी, पेशी विवर्धनासाठी, त्याचबरोबर पेशी विभाजनासाठी ही मदत करतात. त्याचबरोबर वनस्पतीची वाढ रोखणं, पाने कोमेजणे, वनस्पतीच्या वाढीची क्रिया मंद होणे, या क्रिया नियंत्रित करण्यासाठी ही संप्रेरक. तर खोडाच्या वाढीसाठी जिब्रेलिन्स, पेशी विभाजनासाठी सायटोकायनिन्स हे संप्रेरक मदत करतात. ॲबॅसिक आम्ल हे संप्रेरक वनस्पतीची वाढ रोखणं, वाढीची क्रिया मंद होणे, पाने कोमेजणे यावर प्रभावी ठरते. यानंतर विद्यार्थी मित्रो, वनस्पतीमधील विविध वृद्धी असंलग्न हालचाल, या वृद्धी संलग्न हालचाल पाहिल्या. कोणकोणत्या वृद्धी संलग्न हालचाल पाहिल्या? पाहिल्या आपण बघा, रसायनानुवर्तन हालचाल, प्रकाशानुवृत्ती हालचाल, गुरुत्वानुवृत्ती हालचाल. अशा प्रकारे विविध प्रकारच्या ज्या हालचाली आहेत, या हालचाली या वृद्धी संलग्न. आता वृद्धी असंलग्न हालचाल कोणकोणते आहेत त्या पाहूया आपण विद्यार्थी मित्रो. वनस्पतीमधील विविध वृद्धी असंलग्न हालचाल, तर विद्यार्थी मित्रो आपण पाहिले असेल लाजाळू वनस्पती. लाजाळू सारख्या वनस्पतीला ज्या ठिकाणी स्पर्श होतो त्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणीही हालचाल होते. वनस्पतीमधील काही विशिष्ट हालचालीचे पर्यवसन त्यांच्या वाढीत होत नाही, अशा हालचालीला वृद्धी असंलग्न हालचाल असं म्हणतात. तर आपण पाहिलं असेल बारकाईने जर पाहिलं, तर लाजाळूसारख्या वनस्पतीला ज्या ठिकाणी स्पर्श होतो त्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी सुद्धा त्या वनस्पतीची हालचाल घडून येते. यावरून आपण असे अनुमान काढू शकतो की स्पर्श झाला की ही वनस्पती वनस्पतीमधील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित झाली असली पाहिजे. ही माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी वनस्पतीमध्ये विद्युत रासायनिक आदेशांचा उपयोग करतात. वनस्पती पेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी जास्त करून आपला आकार बदलतात व वनस्पतीची हालचाल घडवून आणतात. तर विद्यार्थी मित्रो, लाजाळूसारख्या वनस्पतीला ज्या ठिकाणी आपण स्पर्श करतो
त्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी हालचाल घडून येते. वनस्पतीमधील काही विशिष्ट हालचालीचे पर्यवेक्षण त्यांच्या वाढीत होत नाही, म्हणजे इथं स्पर्श केल्यानंतर पाने मिटतात वनस्पतीची पण त्याच्या वाढीत होत नाही, अशा हालचालींना वृद्धी हालचाल असंलग्न हालचाल म्हणतात. भोवतालच्या परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून वनस्पतीतील संप्रेरक वनस्पतीमध्ये विविध प्रकारच्या हालचाली घडून येतात. तर इथं आपल्याला निर्णायक चित्र दिलेले आहे. विद्यार्थी मित्रो पहा, या ठिकाणी बघा, पहिली लाजळूचं दिलेलं आहे, लाजळू या वनस्पतीचं चित्र दिलेलं आहे. पण लाजळूला स्पर्श केला असता त्याची पानं मिटतात परंतु त्याची वाढ होत नाही, यालाच वृद्धी असंलग्न हालचाल. त्यानंतर या ठिकाणी दुसरं चित्र दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रो बघा, दुसरं काय दिलेलं आहे बघा, व्हीनस फ्लाय ट्रॅप. व्हीनस फ्लाय ट्रॅप या वनस्पतीमध्ये कीटकांना फसवण्यासाठी फुलाप्रमाणे दिसणारा व फुलाप्रमाणे सुवासिक असणारा एक सापळा असतो. या ठिकाणी चित्राचं निरीक्षण केल्यानंतर फुलाप्रमाणे दिसणारा आणि सुवासिक असणारा एक सापळा असतो. जेव्हा कीटक त्यावर येतात तेव्हा सापळा बंद होतो व त्या कीटकाचे पचन वनस्पतीद्वारे केले जाते. तर इथं पहा पहा विद्यार्थी मित्रो, हे कीटक या सापळ्यामध्ये अडकलेला आहे, तो फुलच आहे, या विषोबाने त्या ठिकाणी स्पर्श करतो आणि त्या ठिकाणी आणि त्या भागा सुवासिक असतो, त्यामुळं रंगीबेरंगी असतो, त्यामुळं किडे त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि त्या सापळ्यामध्ये फसतात आणि त्या कीटकाचं पचन या व्हीनस फ्लाय ट्रॅप वनस्पतीद्वारे केलं जातं. म्हणजेच कीटकाचा स्पर्श होताच ड्रासेरा ही वनस्पतीसुद्धा कीटक भक्षक करते. म्हणजे कीटकाचा स्पर्श होताच ड्रासेरा या कीटकभक्षी वनस्पतीच्या पानावरील तंतुके आतल्या बाजूस वळतात व कीटकांना चौबाजूने घेरून टाकतात. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रो कमळ, या ठिकाणी कमळाचं फूल दाखवलेलं आहे. कमळाचे फूल सकाळी तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच पक्व फळ फुटते व त्याच्या सर्व बिया बाजूला पडतात. तर अशा प्रकारे वृद्धी असंलग्न हालचाली या वनस्पतीमध्ये दिसून येतात. व्हीनस फ्लाय ट्रॅप ही वनस्पतीचं उदाहरण पाहिलं, कीटकांना आकर्षित घेणं, लाजाळू या वनस्पतीची पानं मिटणं, कमळ हे फूल सकाळी तर निशिगंधाचे फूल संध्याकाळी उमटतं, तेरडा या वनस्पती योग्य वेळ येतात त्याचं पक्व फळ फुटतं आणि बिया या सर्वत्र विखुरल्या जातात, याची आपण माहिती घेतली. यानंतर विद्यार्थी मित्रो या कृतीपत्रिकेच्या आधारे काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रो या ठिकाणी दिलेला आहे, खालील आकृत्यामधील हालचाली ओळखा आणि त्याचं नामनिर्देशन करा. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बघा, हा पहिला जो आहे, या ठिकाणी बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ, तर इथं हालचाली पहिला आहे रसायन अनुवर्तन हालचाल. तर रसायन अनुवर्तन हालचाल हा पहिला प्रकार आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो या आकृतीचं, रसायन अनुवर्तन हालचाल. तर या ठिकाणी पहिलं नाव आपल्याला असं दिसता येईल, हे जे भाग दाखवलेला आहे तो बीजांड आहे, हा बीजांड आहे, बीजांड बीजांड आहे. त्यानंतर जो दुसरा भाग दाखवलेला आहे तो पराग नलिकेचा भाग आहे, तर पराग नलिका, पराग नलिका. आणि या ठिकाणी तिसरा जो भाग आकृती दाखवलेला आहे तिथं परागकण. तर हा हालचालीचा पहिला, म्हणजे हालचालीचा काय प्रकार आहे, रसायन अनुवर्तन हालचाल. या ठिकाणी पहिलं आकृतीला नाव देता येईल बीजांड, पराग नलिका आणि परागकण. त्यानंतर दुसरा हालचालीचा प्रकार आहे प्रकाशानुवृत्ती हालचाल, प्रकाशानुवृत्ती हालचाल. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रकाशानुवृत्ती हालचाल याला नाव देता येईल. त्यानंतर इथं सूर्यचित्र म्हणजे दाखवलेलं आहे आणि प्रकाशाच्या दिशेने वळलेले रूप, प्रकाशाच्या दिशेने वळलेले रूप. तर हा प्रकार आहे प्रकाशानुवृत्ती हालचाल,
प्रकाशनवृत्ती प्रतिसाद किंवा प्रकाशनवृत्ती हालचाल, आणि तिसरं आहे या ठिकाणी आधारानुवृत्ती वाढ. आधारानुवृत्ती वाढ, आधारानुवृत्ती वाढ. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, हे पहिला आहे बीजांडाच्या दिशेने होणारी वाढ, प्रकाश परागमल्लिकेची वाढ म्हणजेच रसायनानुवृत्ती हालचाल. दुसरा आहे प्रकाशनावृत्ती हालचाल, आणि या ठिकाणी आधारानुवृत्ती वाढ, हेच या ठिकाणी तर तणाव आहेत, तणाव. तर अशा प्रकारे आपल्याला त्याची उत्तरं देता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी खालील तक्ता पूर्ण करा, खालील तक्ता पूर्ण करा, खालील तक्ता पूर्ण करा. बघा, ऑक्झिन, ऑक्झिनचं कार्य काय आहे विद्यार्थी मित्रो? तर पेशी विवर्धन. ऑक्झिनचं कार्य काय इथं लिहिता येईल? पेशी विवर्धन, पेशी विवर्धन, विवर्धन. त्यानंतर जिब्रेलिन्स, जिब्रेलिन्स काम काय आहे? पेशी विभाजन, पेशी विभाजन. तर पेशी विभाजन नाव देता येईल. आणि ॲबॅसिक आम्लचं काय? ॲबॅसिक आम्लचं काय काम? तर वनस्पतीची वाढ रोखणे, वनस्पतीची वाढ रोखणे. ऑक्झिनचं कार्य काय आहे? पेशी विवर्धन. जिब्रेलिन्सचं कार्य काय? पेशी विभाजन. त्याचबरोबर ॲबॅसिक आम्लचं काय? वनस्पतीची वाढ रोखणं, वाढीची क्रिया मंद होणं, ही या ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स आणि ॲबॅसिकची कार्य आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, त्यानंतर पुढचा प्रश्न असा उपस्थित केला, एका वाक्यात उत्तरे द्या. लाजाळू वनस्पती हालचालीत कोणत्या आदेशाचा उपयोग करतात? ही हालचाल वृद्धी संलग्न आहे की काय? तर लाजाळू वनस्पती विद्यार्थी मित्रो, लाजाळू वनस्पती ही विद्युत रासायनिक आदेशाचा उपयोग करतात, विद्युत रासायनिक आदेशाचा उपयोग करतात. ही हालचाल वृद्धी संलग्न हालचाल नाही, ही हालचाल ही वृद्धी असंलग्न हालचाल आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपण ही कृतीपत्रिका पूर्ण करावयाची आहे, कारण याचे गुणदान, याचं मूल्यमापन हे होणार आहे. त्यामुळं व्यवस्थितरित्या आपण अभ्यास करून अशा प्रकारे ही कृतीपत्रिका सोडवावी. धन्यवाद.